रवीन शर्मा को वेलकम। चला सामन्याला आपण सुरुवात करूया। खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय। सलामी चेंडू मैदानात पाच चार रन केली जाते, दोन फलंदाज आले सलामीला। एका बाजूला आपण पाहणार होतो ओमी केनी मॅन फ्रॉम नवी मुंबई, दुसरा खेळाडू आपण पाहतोय तो गणेश डिंगोरे गोटेकर बी संघाचा आक्रमक खेळाडू। ही जोडी आपण पाहतोय हडल्स होतात सध्या वॉशिंग इंडियन टीमला आपण पाहतोय स्क्रीनवरती। काहीतरी हडल्स करत असताना चर्चा करत असताना कशा रीतीनं रणनीती आखायची आहे, आणि नितीन भरपूर वेळेला हडल्समध्ये जोक्स देखील होतात। जेव्हा एखादा सामना प्रेशरमध्ये असेल ना तर एखादा संघाने एक जोक देखील करत असतो आणि तुमचं प्रेशर रिलीज देखील करत असतो। नाही कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर कवल जीतला सुद्धा संधी भरपूर मिळाली होती, मात्र काल संधीचं सोनं करू शकले नाही आहेत कवलजीत सिंग। मात्र एक चांगले खेळाडू आहेत, सातत्याने टायगरच्या मैदानात ते सराव करत असतात। गौरवचा मी उल्लेख करेल तोही टायगरच्या मैदानामध्ये सराव करत असतो। सियाराम शॉप कल्याण फाटा शील रोड आपण पाहतोय, जरूर भेट द्या तुम्ही। रेमान सरांचं रेमान सर त्या शॉपचे ओनरसुद्धा आहेत आणि चर्चेत आहे सध्या शिलपाटा रोडला, आणि त्यांच्या बॅनरला डायरेक्ट हिट होतोय तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज। काल एक वेगळं पारितोषिक लावलं होतं, त्यांनी टॉस जिंकेल त्या कॅप्टनला 1000 रुपये आणि ते मिळाले होते केतन मात्रेला। केतनने टॉस जिंकला होता काल। ही मॅच महत्त्वाची आहे, 5 ओव्हरची मॅच आहे। टॉस जिंकल्यानंतर गंगाधर हिंगोळेने सांगितलं की गोलंदाजी आम्ही करू, मात्र प्रत्येक खेळाडूने योगदान द्यावं लागेल। एका दोघांवरती मॅच कधीही जिंकता येत नाही मजिंद्र सर, क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, त्यामुळे 11 खेळाडू एकत्र येऊन बघा सुमित टेकडे पुन्हा चर्चा करतायत। चला सामन्याला आपण सुरुवात करूया नितीन। मागचे दोन सामने क्लोज एन्काउंटर ही बघू शकाल, एव्हन जोडी सुकेश डाके आणि निलेश पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेली बाईक आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री कपिल पाटील चषक आपण पाहतोय, आणि त्या चषकाचे आयोजक ही एव्हन जोडीकर। भरपूर प्रेम आहे जल्पेशवरती, भरपूर त्यांचे संबंध देखील चांगले आहेत, आणि त्या प्रेमापोटी ही बाईक त्यांना पुरस्कृत करण्यात आली। या आपण बोलूया सामन्याकडे। मागचे दोन सामने आपण क्लोज एन्काउंटर पाहिले, तिसरा सामना एकतर्फी झाला, या बोलूया आपण चौथ्या सामन्याकडे। या आपण ऐकूया नितीन कल्याणना, वेलकम नितीन। नक्कीच मॅच महत्वाची, कारण हरला तर या स्पर्धेतून बाहेर झाले, आणि गंगाधर हिंगोळे काय गोलंदाजी केली आतापर्यंत TDPL 2024 मध्ये, आणि तोच गोलंदाजीसाठी सज्ज झाले, स्वतः कॅप्टन आहे। आपण पाहिलं तर वाशी इंडियन्स संजय चौगुळे आणि नंदू भोर यांचा संघ, दुसऱ्या बाजूला रवी घरत जे वाघविलचे नगरसेवक आहेत, आणि मेगा कोंडली यांचा संघ तुम्ही पाहतायत मौलिक 11 मेगा स्पोर्ट वाघविल। सर्व पुरस्कर्त्यांचंही सहर्ष स्वागत गंगाधर। पहिला चेंडू सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय कबरच्या दिशेने, पॉवर प्लेचा योग्य वापर, गणेशच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात चौकार। दमदार सुरुवात, ऍक्शन रिप्ले बघू शकाल आपण, क्लासिकल कव्हर ड्राइव्ह, व्हॉट अ शॉट, क्रिकेटचा क्लास आणि दर्जा स्टँडर्ड दाखवणार फटका, दमदार सुरुवात पहिल्या चेंडूवरती अत्यंत घातक सुरुवात। एक मिनिट लाईट बंद करायची। चौकार आलाय गणेश हिंडोरे, आपण गोटेघरचा खेळाडू आहे शहापूर विभागातील गंगाधर। इथेही फटका चांगला आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवून दिलाय, बॅक टू बॅक दुसरा चौकार येईल गंगाधर इंगोळच्या विरोधात, गणेश डिंडोरेच्या बॅट मधून चौकार। बघा पहिला तुम्हाला कव्हर ड्राय पाहायला मिळाला, नंतर आता अक्षरशः झोकून दिलाय, पहिला शॉट ऑफ साईडला, दुसरा फटका ऑन साईडला, मैदानाच्या चौफेर फलंदाजी करण्याची क्षमता असणारा हा तुम्हाला खेळू पाहायला मिळतो। ब्रिलियंट स्ट्रोक अँड मॅग्निफिसेंट स्ट्राइक, दोन चेंडू दोन चौकार। सवच्चे सुपन सरांचे आगमन झाले, SA ब्रँडचे सर्वे सर्वा। सध्या आपण पाहिलं भावेश पवारकडे, त्यांची बॅट तुम्हाला पाहायला मिळते, सागर गायकवाड असतील 30 गावचे, आणि बरेचसे खेळाडू SA ब्रँडचा बॅटचा वापर करतात आणि भरपूर धावा बनवतात त्या बॅटने। सुपन सरांचं सहर्ष स्वागत नितीन। काल धडकेबाज चषकमध्ये गोटेकर बी संघानं खूप चांगली कामगिरी केली, आणि त्याच संघाचा खेळाडू तुम्हाला पाहण्यामध्ये स्ट्राइक आणला, सच अ ग्रेट बॅटिंग, मॅग्निफिसंट स्टार्ट फ्रॉम दिस ओपनर्स नो डाऊट। गंगाधर राईट ओव्हर द विकेट, सलग तिसरा पाहायला मिळेल का, मात्र नाहीये, मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे अजिंक्य तिथे, चांगली फिल्डिंग केली मिडॉनला अजिंक्यने। हो चांगलं कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाजचं, कारण ज्या पद्धतीनं फलंदाजी आपण पाहिली, पहिल्या चेंडूत चौकार कवड्या दाखवला, दुसऱ्या चेंडूत स्क्वेअर ऑफ द विकेट चांगला फटका सजवल्यानंतर मात्र फलंदाजाला आक्रमक रवायत घेत असताना त्याला शांत केले। तीन चेंडूचा खेळ संपला, 3 चेंडूमध्ये 9 धावा 300 बॅटिंग स्टँडिंग पाहायला मिळतोय P1 मध्ये। सुपर एटची शेवटची मॅच, पॉइंटला क्षेत्ररक्षक चूक होणार नाहीये, गणेशला माघारी परतावं लागेल,
गंगाधर इंगोळेने सुद्धा उत्तर दिले, दोन चौकार जरी मारले असतील, तिसरा डॉट आणि चौथ्या चेंडूरती विकेट. Well catch from Prithviraj. Have a look at the action replay. Oh, चांगला दुरावा निर्माण केला, स्क्वेअर ड्राइव्ह केला होता, मात्र खूप चांगला झेल देखील टिपला. दोन चौकारांचं उत्तर मात्र दिले गोलंदाजांना. पहिल्या दोन चेंडूतील दोन चौकार आणि मागच्या दोन चेंडूतील फक्त सिंगल आणि गडीबाद. चार चेंडूंचा खेळ संपलाय. एकूण धावा धा फलकावरती 9 धावा 1 बाद येते आपण पाहतोय. 8 धावा तुम्ही धापलकावरती पाहतायत आणि एक विकेट मिळाली. दोनच चौकार आलेत आणि राहुल कश्यप येतात बॅटिंग करण्यासाठी. ठाणे वर्तकनगरचा खेळाडू आपण होतो, हे नाव चर्चेत आहे. रबर बॉल क्रिकेट असो, टेनिस बॉल क्रिकेट असो, मग आता एक चांगली इनिंग खेळावी लागेल राहुल कश्यपला आणि ओमी केनीला. ओमी केनी आपण पाहतोय, नवी मुंबई दिवा या गावचा खेळाडू आणि सध्या चर्चेत नाव आहे ओमी केनी. मात्र दुसऱ्या बाजूला गंगाधर हिंगोळे, हे नाव चर्चेत आहे. नवी मुंबईचेच खेळाडू आज एकमेकाच्या विरोधात खेळत आहेत, हे महत्वाचं आहे. निश्चित आणि हेच खेळू तुम्हाला नवी मुंबई प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळतील. मागच्या वर्षी देखील स्पर्धा फार चांगली रंगली, ओमेने चांगला परफॉर्मन्स देखील दिला. मात्र टी डी बीलमध्ये किती महत्वाची कामगिरी करतील याच्याकडे देखील लक्ष असणार आहे नितीन. नक्कीच, दोन चौकार आले, मात्र त्यानंतर कमबॅक केलं, विकेट घेतली गणेशची. गंगाधर राईट मोर द विकेट कुठला गेले, टॅप केलाय, पॉवर प्लेचा योग्य वापर, कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू गोळीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर जाईल. टी डी पी एल चौकार. लवकर आलाय मैदान, त्यामुळे आमचे डीजे हंसला थोडासा कमी वेळ मिळालाय. चंद्रकांत दादा खूप पॉवरफुल शॉट होता, स्क्वेअर कटचा फटका दाखवला होता. यस नितीन. गंगाधर इथे मात्र चेंडूला सन्मान दिलाय. तीन चौकार या ओव्हरमध्ये आलेत, विकेट गेली, डॉट आलाय आणि आता सिंगल ही आली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना टॉस गमावल्यानंतर मौलिक वेगा स्फोट. वाघबिल संघाची धावसंख्या होती 1 गडी बाद 13. नितीन आज आपण पाहणार एकूण 4 आपण संघ आपण पाहिले आणि पहिला सामना क्वालिफाय झाला तो श्री गजानन देवी मांडा. आज संघ पहिल्या फेरीमध्ये दाखल झाला, म्हणजे सेमीफायनल पोहोचला. दुसरा सामना आपण पाहिला ट्विशा स्पोर्ट्स रिची जिती जितू निलेश इलिवन डुंबिली संघ. तिसरा आपण पाहिला पॅरामाउंट पी आर एम सी संघ आणि बघायचा तर चौथा संघ कोणता सेमीफायनलमध्ये त्याची उत्कंठा शिकायला पोहोचते याचं उत्तर तुम्हाला अजून 9 षटकानंतर मिळेल. कारण एकच षटक झालेलं आहे या इनिंगचे, 4 षटकं, दुसऱ्या इनिंगचे 5 षटकं. आणि भूषणला तुम्ही पाहतायत ना, नवी मुंबईचा कोहिनूरचा हिरा म्हणून त्याला संबोधलं जातं. तुर्बेचा खेळाडू नेहमी चर्चेत असतो, मात्र मास्टर माइंडचं काम या मॅचमध्ये करत असताना तुम्ही पाहता. सुमित डेकले मॅन फ्रॉम नाला सोपारा. निश्चित नितीन, मला एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करत असतं, भूषणला आपण पाहिलंय. भूषण पाटीलला 2022 इंजर्ड होता तो, तरी देखील तो कोणतीही स्पर्धा मिस केली नाही. त्याने त्याच्यावर देखील मात केली, म्हणजे खेळू वृत्ती किती असावी हे त्याच्यामधनं आपण निश्चित शिकलोय या भूषण पाटीलच्या माध्यमातनं. आणि या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर धीरज भोईर दुखापतग्रस्त आहेत, तरी ती स्पर्धा खेळत आहेत. मचिंद सर याचाही उल्लेख होणं गरजेचं आहे. 13 धावा 1 बाद आपण पाहतोय 5 षटकांचा सामना. नितीन टॉस आल्यानंतर प्रथम फंज करत असताना आपण पाहतो मौलिक 11 मेगा स्पोर्ट्स वाघबिल आज संघ इन ऍक्शन मध्ये. किस धावा बनवावे लागतील ऑपोजिट संघ. तुझा खूप मोठ्या कॅलेबरचा संघ आहे वाशी इंडियन्स, हे नाव भरपूर चर्चेत आहे. संजय चौगुले आणि इनंदू बोर यांचा संघ, जे संघ मालक आहेत त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. आला असेल तर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. दुसऱ्या बाजूला रवी घरत आणि मेगा गोंदे यांचा संघ मौलिक मेगा स्पोर्ट वाघबिल. मॅच महत्वाची, ऑन साईडला खेळायचं होतं, हलकंसं अपील. बघा गोलंदाने कोणत्याही प्रकारचं मचिंद्र सर अपील केलं होतं, कदाचित त्याला माहिती आहे हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे. धीरेचं वैशिष्ट्य आहे, कारण धीरेजला आपण नेहमी पाहतोय त्याची उंची जरी जास्त असली ना तरी चेंडू खाली ठेवण्यामध्ये तो मात्र एक चांगला फल गोलंदाज संबोधला तो. हे फार कमी असतं, फार रेअरली पाहायला मिळतं तुम्हाला, फार असे कमी गोलंदाज जे चेंडू खाली ठेवण्यामध्ये यशस्वी पाहायला मिळतात. आणि त्यापैकी आपण पाहतोय विकीला नेहमी चेंडू खाली ठेवण्यामध्ये तो अग्रेसर असतो नितीन. नक्कीच नक्कीच, धीरज भोईर, सचिन नाईक, भाबेश नाईक हे नावं चर्चेत आहे. विकी भोईरला सुद्धा तुम्ही पाहिलं पहिल्या दिवसामध्ये तो थोडासा महागडा ठरला, क्रिकेटमध्ये अशा गोष्टी होत असतात. धीरज फुल टॉस चेंडू होता, फायदा घेऊ शकले नाहीये, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग वन क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे पूर्ण झाल्या. 2 धावसंख्या पुढे सरकेल. मयूर भोईर आमच्या सोबत आहेत, जल्पेश भोईर यांचे बंधुराज. 2 धावसंख्या
15 पोहोचले. एक गडी बाद 15 दुसरं षटक मार्गस्थ असताना सुरुवात नितीन दमदार झाली. पहिल्या चेंडूत चौकार आला, नंतर दुसऱ्या चेंडूत चौकार आला, नंतर मागच्या काही चेंडूवरती आपण गडी बाद होताना पाहिले. तज्ज्ञांमध्ये धावांचा जो वणवा पेटवला होता तो मात्र वणवा शांत झालाय या मैदानावरती. नक्की झावा बनवाव्या लागतील. तुमच्या संघ समोर संघ आपण पाहतो वाशी इंडियन्स आहे. सो मी डेक्लेन कंपनी आहे, त्यामुळे धावा कराव्या लागतील या मॅचमध्ये. आव्हान कायम ठेवायचं असेल तर धीरज हा चांगला चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. एष्टेक्षे सुमित डेकले एष्ट्यांच्या मागे आहेत. मास्टर माइंडचं ते काम करतायत. चांगली गोलंदाजी पहिल्या मॅचमध्ये गोलंदाजी केली नव्हती धीरज बोईरने. एक्सलंट बॉलिंग, एक्सलंट बॉलिंग, लेंथ, लाईन, पेस, पिचिंग, अॅक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, कंट्रोल, सुपर बॉलिंग. नक्कीच नक्कीच व्हेरिएशन चांगले. अष्टपैलू खेळाडू आहे धारावीचा. आणि हे चर्चेत असतात नावं सचिन नाईक, धीरज गोलंदाजीच्या माध्यमातून, विकी भोईर, भावेश नाईक. इथे मी स्टॅमिंग स्ट्रोक आहे, चेंडू हवेत आहे. सुमित ढेकलेने कॉल दिला होता, माझा झेल आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगची क्षेत्ररक्षक आली होती, त्यांनीही कॉल दिला होता. मात्र सुमित सांगतात की हा माझा कॉल होता आणि हा झेल ड्रॉप झालाय माझी दरअसल. आश्चर्याची गोष्ट आहे, अरे 3 खेळाडू तिथे होते, चांगले स्टार खेळाडू होते, मात्र कॉल शेवटच्या मोमेंटला झाला आणि मी घेईन असं म्हटलं मात्र नाहीये. बघू शकाल आपण ऍक्शन रिप्ले. टॉपेज लागला ऑनसाईडला चेंडू खेळाच्या नात्यामध्ये, टॉपेज लागला आणि चेंडू हवेमध्ये. क्लॅरिटी बघा, क्वालिटी बघा जी टी सी थीम. आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत चेंडू दाखवला जातोय, त्याचा ब्रँड देखील दाखवला जातोय. नक्कीच सने असं म्हटलं तर 3 बिगाडा काम बिगाडा. 3-3 खेळाडू आले होते. 10 चेंडू नंतर स्ट्राईक आली आहे फलंदाज ओमी केनीला, जो कॅप्टन आहे मौलिक मेगा स्पोर्ट वाघबिलचा. व्हेरी गुड जॉब मयूर, आमचे स्कोरर आम्हाला जॉईन झाले दुबेनंतर. व्हेरी गुड जॉब मयूर. मागच्या वर्षी NNPL गाजवली होती ओमीने, बघायचं आहे या मध्ये ते किती धाबा काढे करता गरज आहे. धाबांची पहिल्या 2 चेंडूत चौकार आले, नंतर मागच्या काही चेंडूतीत फक्त सिंगल आणि त्या धावसंख्येचा स्कोर पुढे वधारला होता, तो मात्र आता शांत होताना पाहायला मिळतोय. नितीन 50-55 एक्सपेक्टेशन असणार आहे. नाही चांगलं, आपण 50-55 ही झाल्या तरी मॅच टफ होईल, कारण की एक दबाव असतो सुपर 8 ची मॅच. फलंदाजच्या मनामध्ये सुद्धा थोड्याशा शंका असतात की या मॅचमध्ये काय करायचं एक्झॅक्टली, कारण की हरलो तर या स्पर्धेतून बाहेर जाऊ. त्यामुळे दुहेरी भूमिकेत असतात फलंदाज. डावखुरा गोलंदाज, डावखुरा फलंदाज, चेंडू खूपच बाहेर गेलाय. टन किती मिळालं बघा चेंडूला, हे देखील तुम्हाला पाहायला मिळतं. टन देखील तुम्हाला जास्त पाहायला मिळाला चेंडूवरती. आणि एक्झॅक्टली फिनिश अप डिलिव्हरी विकेट किपरने कुठे गॅदर केलं बघा चेंडू. आणि हेच पाहिलं पंचाने, इट्स अ वाईट गुड डिसिजन बाय अंपायर. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. मयूर आम्हाला सांगते 17 ओमी केनीची भूमिका आता महत्वाची या मॅचमध्ये. तुम्ही पाहतायत सीआरएमच्या बॅनरला डायरेक्ट हिट केलं तर इमान सरांकडे 1000 रुपये कॅश मिळते. 28-30 बॅनर आहेत सीआरएमच्या. इथे फटका सुंदर आहे, चेंडूला पाठवून दिलाय वाईडिश लॉंगांच्या दिशेने बघायचं. आता चांगली फिल्डिंग दाखवले गौरव दिदेत. कदाचित सीआरएमच्या बॅनरलाही हिट झाला असं मात्र क्षेत्रशीला ते मान्य नव्हतं. बघायचं आता काय दर्जा नितीन, काय क्लास आहे फटक्यामध्ये आणि काय फिल्डिंगचा दर्जा दाखवलाय. अप्रतिम डिसिजन पेंडिंग, डिसिजन पेंडिंग असता कारण अत्यंत क्लोज आहे. हा खूप चांगला फटका होता, समोर होता चेंडू आणि त्याला खूप चांगली दिशा दिली आणि टक्करना स्वीट साऊंड केलाला. मात्र खूप चांगलं क्षेत्रक्षण झालंय की नाही हे पाहणं गरजेचं असणार आहे. आपण पाहतोय TDPL जलपेश भोईर आमचे, तेजस पाटील, सुशील पाटील यांच्या माध्यमातून फार मोठी स्पर्धा आपण पाहतोय. नाही मग चित्र सर नक्की दिवेश पाटीलचा मी उल्लेख करेल, त्याची प्रचंड मेहनत राहिली. ठाणा जिल्हा प्रीमियर लीग चौथ्या परवाडी सातत्याने सर्व पाहुण्यांची काळजी घेतली जाते. मुख्य व्यासपीठ ते सातत्याने उपस्थित असतात. मग अशी आपण पाहिले तर त्विषा रिची जितू निशिलन संघालाही त्यांनी सपोर्ट केला. क्रिकेट त्यांचा आवडता खेळ आहे आणि क्रिकेटला ते नेहमी सपोर्ट करतात. तेजस पाटील कुठे असतील तर या आमच्या या स्पर्धेचे लाडके आयोजक. डिसिजन पेंडिंग TDPL 2024 प्रेक्षकांचे प्रचंड यावेळी मात्र आम्हाला सहकार्य लाभलं. उदंड प्रतिसाद दिला प्रेक्षकांना सुरुवातीपासून, पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांना जे प्रेम दिलंय ते कायम ठेवलंय. भरपूर प्रेक्षक युट्यूबवर देखील या स्पर्धेचा आनंद घेत असताना. आय लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. समोर चेंडू होता, स्लॉटमध्ये होता, खूप चांगला फटका. बॅकलिप किती हाय होती बघा. मात्र ज्या पद्धतीनं इथे फिल्डिंग झाली अप्रतिम दर्जा दाखवलाय. आणि बघायचं आहे सेफ आहे की नाही आहे की बाहेर आहे. यस सेफ की बघायचं आहे. अजून डिसिजन पेंडिंग. अप्रतिम अप्रतिम असं वाटतं की इंटरनॅशनल क्रिकेट आपण पाहतोय. यस सेव आहे, सेव आहे. अप्रतिम अप्रतिम नितीन अक्षरशः डोळ्यांचं पारण फेटलं आणि असं वाटतं की इंटरनॅशनल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो की काय. नक्की जबरदस्त फिल्डिंग, गौरवचं मी कौतुक करेल. आणि सराव तुम्ही केला तर फायदा असतो, कारण की तो नेहमीच परमपूज्य स्वामी डिकेदास महाराज क्रीडांगण टायगरमध्ये सराव करत असतो. दीपेश गीत यांचे खूप चांगले मित्र आणि सातेरी हे खेळाडू टायगरच्या मैदानात येत असतात. 18 धावा 1 बाद आपण पाहतोय. स्वतःला एवढं स्टेज करणं, स्वतःला झोकून देणं अप्रतिम हा दर्जा TDPL चा. गुड बॉलिंग, वंडरफुल कम बॅक धीरज. सुमित डेकलेने कोणत्या प्रकारचं अपील केलं नाहीये. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल.
दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 9.00 सरासरीने 18 धाबा धापलकोती लागल्यात. हो, कमी आहे धावसंख्या, कारण पहिल्या षटकामध्ये 13 आणि या षटकामध्ये 5. बघा धीरजने ज्या पद्धतीने गोलंदाजी दाखवली, अप्रतिम गोलंदाजी, प्रत्येक चेंडूवरती त्याची लेंथ लाईन वेगळी होती. प्रत्येक चेंडूवरती फलंदाज त्यानं चांगला अभ्यास केला, त्यानुसार त्यानं लेंथ लाईनमध्ये परिवर्तन केलं आणि त्याला क्षेत्ररक्षण देखील तेवढ्या साथ दिली. त्यामुळे फक्त धावसंख्या 5 या षटकात तुम्हाला पाहायला मिळते. टीटीपीएलचं पर्व 14 आपण पाहतोय आणि 14 सामना क्वार्टर फायनलचा पाहतोय. त्यानंतर 2 क्लोज एन्काउंटर तुम्हाला पाहायला मिळतील. पहिला सेमीफायनलचा एन्काउंटर नंबर 1, एन्काउंटर नंबर 2, नंतर ज्या फायनलची उत्कंठा शिकायला पोहोचते त्या फायनलचा सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दोन षटकांची सांगता, एकूण धाबा धापलकावरती आल्या त्या पहिल्या षटकामध्ये 13 आणि या षटकामध्ये 5, एकूण 18 धाबा गडी बाद झाले आतापर्यंत. फक्त एक बाद. पॅरामाऊंट आरएमसी इन्फ्रा टीमचे संघ मालक विशाल पाटील साहेबांना विनंती असेल या बॅट्सवरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. एक लकी पॅकर्स म्हणून त्यांची ओळख आहे आणि सातत्याने ते संघ उतरवतात ठाणा जिल्हा प्रीमियर लीगमध्ये. पॅरामाऊंट आरएमसी इन्फ्रा संघ आणि संघ मालक आहेत आणि भरपूर खुश झाले ज्यावेळी या प्रथमेश ठाकरेचा अर्धशतक आलं, 60 धावांची मॅरेथॉन आली आणि आता संघ सुपर 4 आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये एक ट्रॉफी नक्कीच घेऊन जातील. सचिन नाईक धारावी संघाचा मच्छिंद्र स्मृती चषक, मच्छिंद्र स्मृती या संघाचं भरपूर वर्ष संघाची भूमिका पार केलेला सचिन नाईक, अत्यंत जबाबदारी असणारा खेळाडू, रिस्पॉन्सिबल खेळाडू म्हणून त्याला संबोधलं होतं. तो मात्र गोलंदाजीमध्ये येत असताना 18 धाबा धापलकावरती. ओ लाईन चुकते आणि पंच सांगता इट्स ॲब्सोल्युटली वाईट, नो डाऊट. यस नितीन, सचिन नाईकसाठी ओमिकेने, ओमीने अजूनपर्यंत सावध पवित्रा घेतलाय, कारण ओमी ज्या पद्धतीनं खेळतोय त्याचे मोठे फटके खेळण्याची नेहमीच आपण त्याची इनिंग पाहिली असेल मोठमोठ्या स्पर्धेमध्ये, मात्र आज तो शांत. आता जोपर्यंत तो मध्ये तो धावा होतील या शंका नाहीये. विस्फोटक फलंदाज स्ट्रायकरला, लवली शॉट, खेचला अक्षरशः फटका, वन बॉल सीमा पार, दमदार चौकार. या फलंदाजाची आणि लगेच त्याने चौकार मारलाय. नाही, ओमिकेनेचे फेवरेट झोन आहे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ, याच ठिकाणी तो जास्त चौकार षटकार मारतो आणि ते सांगत होते गंगाधर हिंगोळे की या क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षेत्र लावणं गरजेचं आहे आणि ओमिकेने जर मैदान थांबले तर नक्कीच 55-60 धावा बनवले या मॅचमध्ये. मौलिक मेगास्फोट वाघवील संघ, 23 धावा सचिन समोर, आव्हान आहे ओमीला थांबवणं. बघायचं थांबवणं देश लाभणार का त्याला. ऑप्शनच्या बाहेर खेचला अक्षरशः फटका, आउट ऑफ दी पार्क, दॅट्स अ सिक्स. फलंदाजी भरपूर दिवसांना भेट झाली की काय असं गाणं होतं मैदानावरती आणि चोख प्रत्युत्तर, दमदार फटकेबाजी नितीन. नक्कीच ओमिकेने याच खेळासाठी जाणला जातो आणि काय बॅटिंग करतोय बघा मैदानामध्ये. सचिन नाईकला पूर्णपणे टार्गेट केलंय. दोन्ही खेळाडू आपण पाहिले तर नवी मुंबईचे आहेत, त्यामुळे त्यांना माहिती आहे सचिन कशाप्रकारे गोलंदाजी करतोय, चांगलं ठाऊक आणि त्याच पद्धतीने बॅटिंग करतोय या मॅचमध्ये ओमिकेने. 10 चेंडूनंतर स्ट्राईक त्याला मिळाली या मॅचमध्ये, मात्र आता तो आक्रमक दिसतोय या मॅचमध्ये. 29 धाबा धाबा कधी सचिनला कानमध्ये दिला जातोय, कारण ओमीचा स्ट्रॉंग झोन कुठला, कारण ह्या संघामध्ये नवी मुंबईचे भरपूर खेळाडू आहेत, ओमी देखील नवी मुंबईत बिलॉंग करतोय, त्यामुळे एकमेकांच्या कमेच्या बाजूंचा चांगला अभ्यास आहे, त्यामुळे ह्यासाठी चर्चा झाली. सचिनला एक्झॅक्टली सांगितलं की कुठे चेंडू तुला डिलिव्हर करायचे आहेत, कुठे पिचिंग करायची आहे आणि कुठे तुला चेंडू टाकायचं एक्झॅक्टली, ह्या भरपूर काही गोष्टीची चर्चा झाली या दोन मोठ्या फटक्यानंतर. ओ बंडाटवेग हेच सांगितलं होतं कदाचित, कारण चेंडू पुढे ठेव खाली ठेव, जो चेंडू पहिला खाली ठेवला होता तसाच काही म्हणते कानमंत दिला. हेच तर चांगलं क्रिकेट मैदानावरती कम बॅक केलं सचिननं. इट्स अ वाईट, इट्स अ वाईट. भरपूर वेळ घेतला पंचानगर, पाहिलं एक्झॅक्टली फिनिश अप डिलिव्हरी, चेंडू कुठे लास्ट मोमेंटला कुठे टर्न झाला हे अंदुरी सरांना पाहिलं आणि खूप चांगला निर्णय. गुड इज अम्पायर दर्शकात धापालकावरती. आता वाढत असताना 30 धावा 1 बाद स्थिती आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना, 30 षटक मार्गस्थ, 2 षटकामध्ये 18 धावा आल्यात. P1 मध्ये 13, P2 मध्ये 5. यो ग्रेट प्लेसमेंट सॉफ्टवेअरनं चेंडूला फक्त दिशा दिली, चेंडूच्या पुढे सरकलाय, जाते तो मिड विकेटला, 1 धावाचे 2 मध्ये रूपांतर केलं. हे देखील चांगलं क्रिकेट आहे नितीन, कारण चौकार षटकार जर येत नसतील तर सिंगल डबलला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे आणि तेच तुम्हाला पाहायला मिळालं. नाही, सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफलाईन आहे, जशी मुंबईची लोकल ट्रेन ही लाईफ आहे लाईफलाईन आहे, तशी सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन आहे आणि सिंगल डबलला प्राधान्य देतो. ओमिकेनीला माहिती आहे प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार येणार नाहीये.
कानमंत्र दिल्यानंतर किती परिवर्तन केले बघा सचिन. जे दोन मोठे फटके आले त्यानंतर कानमंत्र झाला आणि त्यानंतर माझा सुंदर कम बॅक केलाय. लवली शॉट फ्लाइट स्ट्रोक एक्सलंट फॅन्टास्टिक बॅटिंग अँड दॅट्स अ क्लीन अँड क्लिअर सिक्स. या TDPL मध्ये अप्रतिम फटकेबाजी आणि अशीच फटकेबाजी प्रेक्षकांना अपेक्षित असते. नितीन पहिल्या षटकामध्ये 13 धावा, पहिल्या दोन चेंडूतील दोन चौकार, तिसऱ्या दुसऱ्या षटकामध्ये एकही चौकार षटकार नाहीये, मात्र या षटकामध्ये धावा आल्यात आणि धावा मात्र आता मुसंडी घेताना तुम्हाला पाहायला मिळतात. नाही, ज्या खेळाडूला 10 चेंडू स्ट्राईक आली नव्हती तो किती आक्रमक दिसतोय की या मॅच मध्ये मी काय करू शकतो आणि आता जबरदस्त बॅटिंग करतो या मॅच मध्ये ओमी केनी. टू मोर डिलिव्हरीज टू गो. ओ ग्रेट बॉलिंग, दिशा चुकते, यक्स यॉर्क लाईनचा वापर केलाय सचिन. एक्झॅक्टली करतो काय, कारण फलंदाज डावकर आहे, तो आक्रमक पवित्रा घेतोय, त्यामुळे त्याचा स्टान्स ओळखणं थोडंसं कठीण जाते, डिफिकल्ट झालं सचिनसाठी. आणि सचिन लेंथ लाईनमध्ये परत करायचा प्रयत्न करतोय, लेन चांगली, लाईन चुकले, इट्स ॲब्सोल्युटली वाईट, नो डाऊट. चार चेंडूमध्ये आतापर्यंत 21 धावा दिल्या सचिन. नाईक थोडासा मागणं ठरलाय वाशी इंडियन्ससाठी, धावा आल्यात त्या मोलिक 11 मेगास्पोर्ट वाघबिलसाठी. 21 धावा आल्या आतापर्यंत नितीन या चार चेंडूमध्ये. मागच्या चांगला चांगला ड्राईव्ह दाखवत असताना पुढे सरकलाय, एकच धाव मिळणार, अजिंक्य येतोय, एकच धावाने समाधान मानावं लागेल. भरपूर गणांतर मध्ये स्ट्राईक आता रुटेट होत असताना मागच्या 5 चेंडूवरती तब्बल धावा आल्यात, त्या 22 धावा आल्यात. पहिल्या 6 चेंडूमध्ये आल्यात त्या 13 धावा, दुसऱ्या 6 चेंडूमध्ये आल्या त्या 5 धावा, आणि या मागच्या 5 चेंडूमध्ये तब्बल आल्यात त्या 22 धावा. मोठं षटक राहिलंय आणि चांगले धाबा उभारल्यात. एकूण धाव सगळे पोहोचते की आता 40 आणि एक गडी बाद, फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. नक्कीच धावांची गती आता चांगली आहे. 20 वरती बॅटिंग करतोय तो फलंदाज ओमी केनी, जो कॅप्टन आहे, चॉईस प्लेअर आहे ठाणे जिल्ह्यातील. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो राहुल कश्यपला, तुम्ही पाहतायत. यस, राहुल कश्यप आक्रमक फलंदाज, येता क्षणी त्यानं सुरुवात केली होती चौकार रन, वन डाऊन फलंदाज आलाय तो इनॅट नंबर थर्ड वरती आलाय. फायनल डिलिव्हरी ऑफ द थर्ड ओव्हर, धावसंख्या धाव फलका होती 40, एक पास तिथे आपण पाहतोय. लवकर अटेम्प्ट केलाय, दुरावा निर्माण केला होता, बॉडीचा चांगला वापर, ओ माय गॉड, मिस फील्ड गौरवला, चेंडून मात्र हुलकावणी दिली आणि चेंडू सीमा पलीकडे, नशिबाचा चौकार. या षटकामध्ये आल्या त्या 26 धावा नितीन, किती धावांचा वनवा उभारलाय, कारण अगोदर धावा आल्या होत्या त्यामध्ये मिसफील्ड झाली. यस, धावसंख्या धाव फलकावरती काही इशारा येतोय खेळूंचा, लक्ष असू द्या. 44 धावा, 44 ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ द वन विकेट आफ्टर फिनिशिंग थर्ड ओव्हर्स. अजून दोन षटकांचा खेळ प्रारंभित आहे नितीन, आता अपेक्षा वाटते 60-65. नक्कीच, दोन षटकात मच्छिंद्र सर 18 होत्या, 9.00 सर, आणि सचिन नाईकने दिल्या तब्बल 26 धावा, त्यामुळे धावा झाल्या जात 24 आणि दोन षटकांचा खेळ शिल्लक आहे. त्यामुळे ओमी केनी आणि राहुल जर मैदानाच्या आतमध्ये तर नक्कीच 65-70 सुद्धा धावा होतील या मॅचमध्ये. हो, चांगली भागीदारी दोघांमध्ये, आपण पाहिलं चांगलं कॉर्डिनेशन देखील आपण दोघांमध्ये पाहिलं, धावांचा वनवा पेटवलाय. आणि हा बघा आमचा प्रेक्षक वर्ग, या प्रेक्षक वर्गानं आम्हाला भरपूर प्रेम दिलं, जिथे लक्ष जाईल तिथे फक्त प्रेक्षक, प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक. मुंगीलाही आतमध्ये शिरकाव करायला जागा नाही आहे, एवढी प्रेक्षकांची प्रचंड मांदी आली आणि अगदी ओसांडून वाहणार प्रेक्षकांना हे मैदान. आज मात्र TDPL हा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसाला निरोप देण्यासाठी हे आमचे सर्व प्रेक्षक या मैदानावरती, सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि जे प्रेक्षक यूट्यूबला आम्हाला भरपूर प्रेम देतात त्यांचे देखील मनस्वी आभार. नाही, प्रेक्षक येण्याचं कारण हे आहे की वैकुंठ हरिभक्त मारुतीबा लक्ष्मण पाटील क्रीडांगण निजे ग्रास, म्हणजे इंटरनॅशनलचं जस्ट ग्राउंड ज्या प्रकारे तुम्ही पाहतात, याच्यामागे मी विशाल करसन पाटील पवार यांचा उल्लेख करेल, त्यांची प्रचंड मेहनत आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ निजे खूप चांगलं क्रीडांगण आहे, त्यामुळे भरपूर संख्येने प्रेक्षक या क्रीडांगणामध्ये सामना पाहण्यासाठी येतात. येस, गंगाधर इंगोले मॅन फ्रॉम दिवान मुंबई पुन्हा एकदा आलाय तो, चौथं षटक घेत असताना पहिल्या P1 षटक फेकलं, त्यानंतर त्याचा वापर थोडासा उशिरा केलाय. पहिल्या षटकामध्ये त्यांना दिल्या होत्या त्या 13 धावा, दोन चौकार, पहिल्या दोन चेंडूवरती आले होते, त्यानंतर सुंदर कमबॅक केलं होतं. तो चौकोन येत असताना चौथ्या षटकामध्ये खोले यांकडनं
उलटा चेंडू टॅप केला शेवटच्या मोमेंटमध्ये सॉफ्ट यांना सिंगल काढली स्ट्राईक देण्याचा प्रयत्न होता कदाचित चेंडूची मात्र फेका फेकी दोन धाब्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा चेंडू वाईड इज थ्रो येतोय प्रेशर 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 एकूण धावसंख्या धापलकावरती पंचांचा इशारा येत येतो साइडलाइन चेक करण्यासाठी यस ऍब्सोल्युटली नितीन नक्कीच आता चेक केलं जाईल जीटीसीच्या माध्यमातून आपण पाहतोय थोडंसं धावा यायला भरपूर सुरुवात झाली त्यामुळे आता दबाव दिसतोय वाशी इंडियन्स या टीमवरती कारण की त्यांना असं वाटलं दोन षटकात 18 होत्या त्यामुळे धावा जास्त होणार नाही 50 चार थांबण्यात यश मिळेल असं त्यांना वाटत होतं मात्र ओमी केनेला ते मान्य नाहीये त्याने धावा बनवल्या त्या मॅचमध्ये हो निश्चित नितीन अगदी आपल्या म्हणणं रस्ते आणि ज्या पद्धतीने फलंदाज आपण पाहिलं ओमी खेळत असताना कारण चौकार षटकारांची जबरदस्त फटकेबाजी केली धावा कुठल्यात त्यानं आणि त्याला साथ दिली राहुलनं राहुल कश्यप जेव्हा मैदानावरती आला त्याने चौकारात सुरुवात केली त्याने देखील त्याला चांगली साथ दिली दोघांमध्ये चांगली भागीदारी आणि बघा आमचा प्रेक्षक वर्ग या प्रेक्षक वर्गाने भरभरून आम्हाला प्रेम दिलंय आणि ज्या पद्धतीने ॲटमॉस्फिअर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय प्रेक्षकांची प्रचंड मांदी आली अक्षरशः प्रेक्षकानं ओसांडून वाहणारे मैदान हे आमचे क्रीडाप्रेमी दर्दी प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतील उद्यापासून यायला विसरू नका मित्रांनो स्वर्गीय शिवाजीदा स्मृती चषकाला साई दादा यांच्या माध्यमातून स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार विकीचं तुम्हाला विकी शेलरचं मॅनेजमेंट तुम्हाला पाहायला मिळणार उद्या डोंबिवलीच्या मध्यवर्ती पुन्हा एकदा मोठ्या स्पर्धेला सुरुवात होते येणाऱ्या 1 ते 8 जानेवारी कबीर स्मृती साहिल केने यांच्या माध्यमातून तुम्हाला भिवंडीमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळणार क्रिकेट भरपूर आहे आणि आता सुरुवात होते साईड पट्टी चेक करायची तुम्हाला हा बघा आमचा प्रेक्षक वर्ग जिथे जागा मिळेल तिथे मात्र या स्पर्धेचा आनंद घेत असताना या मैदानाला इतिहास मी मगाशी देखील उल्लेख केला होता कारण याच मध्यवर्ती जन्म क्रीडा मंडळ निलजांच्या माध्यमातून 55 वर्षाची परंपरा अबाधित ठेवण्याचं कार्य ह्याच मध्यवर्ती आपण पाहतोय याचमध्ये सतीदा स्मृतीचषक स्पर्धा आपण पाहिली नाईट रजिनी मागच्या वर्षी आणि हे बघा आमचे प्रेक्षक 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 आणि फक्त प्रेक्षक नितीन यशस्वी आयोजन झालं कारण यशस्वी आयोजनाच्या मागे हा प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद असायला हवा आणि ते आपण पाहतोय तो भरपूर प्रेक्षकांचा प्रतिसाद आपल्याला लाभलाय नितीन काय सांगशील नक्कीच नक्कीच आपण पाहतोय आता मात्र धावसंख्येचा किती वाढलेली त्यामुळे आयोजन खूप चांगलं आहे सध्या चर्चा आपण पाहिली तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कुठली आहे तर TDPL आणि जल्पेश भोईर मिस्टर GTC सुशील पाटील टायगर आणि तेजस पाटील टायगर यांची चर्चा आहे आणि संपूर्ण GTC परिवाराची चर्चा आहे येस इट्स अ नो बॉल इट्स नो बॉल येस नो बॉल आलाय टाल्यांचा गडगडत बघा साईड लाईनवरनं तुम्हाला बघायला मिळेल पूर्ण क्लॅरिटी अँड क्वालिटी येस ॲब्सोल्युटली आणि धाबा मिळणार त्यात मात्र 2+1 3 धाबा 47 धावा नितीन बघा मी मगाशी म्हटलं होतं पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाजांचं वर्चस्व आणि नंतरच्या 2 षटकांमध्ये फलंदाजांचं वर्चस्व यालाच म्हणतात नितीन 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सोन्याचे सामना बदलतोय मैदानावरती नक्की धावा यायला सुरुवात झाली तर मात्र येणारा चेंडू फ्रीट असेल आणि ओमी केनीसाठी हा फ्रीट बॉल आहे मागच्या मॅचमध्ये प्रथमेश ठाकरेचं तुम्ही अर्धशतक पाहिलंय याही मॅचमध्ये ओमी केनी चांगली बॅटिंग करतायत फ्रीटचा इशारा 47 धावा या सामन्यामध्ये देखील 60-65-70 पर्यंत धावा होऊ शकतात कारण दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत दोन्ही बाजूनं धावा येतात मैदानावरती राऊंड विकेट फ्रीटचा वापर फुल टॉस चेंडू गॅप शॉटचं सिलेक्शन वॉट अ शॉट नाइसली ड्रिवन वन मोर सीम अपार चौकार
उशिरा बॅटचा फेस कोल्लाय, छत्रपुढे सरकलाय, लॉंग आणला आणि सोपा जेल तिथे टिपलाय. गौरव चेंडू खाली आलाय आणि फलंदाज बाद. उमी केने इज वॉक. मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. पहिल्याच दिवशी कुणाल दाते सरांनी सुद्धा रणजितचा उल्लेख केला होता, खास पुण्यावरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आल्या आणि खूप चांगला खेळला आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. हो, लक्ष असणाऱ्यामध्ये उमेचं कौतुक करा विसरणे, 27 धावांची मादक केली. टाळ्यांच्या कडकडात त्याचं स्वागत केलं डगआउटमध्ये. का करू नये, चांगला खेळ. व्हॉट ब्युटिफुल पिक्चर ऑन द स्क्रीन बोर्ड बाय हेली कॅम्प. काय सुंदर विलपणीय दृश्य. विश्वास वाटत नाहीये की हीच ती क्रीडानगरी आहे ज्या क्रीडानगरी आपण मकर संक्रांत चषक पाहतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आणि त्यामध्ये हे मैदान प्रेक्षकांचं मात्र मन जिंकतंय. या परिसरातील एकमेव सुंदर मैदान आपण पाहतोय या हेली कॅम्पच्या माध्यमातून. वैकुंठवासी हरिभक्त परांकार या क्रीडांगणाचं नामस्करण आपण पाहतोय. 53 या धावसंख्येवरती मिळालेला धक्का क्रमांक दुसरा. चांगली पार्टनरशिप होती, ब्रेक केली. आणि आता मात्र रणजित पराडे मॅन फ्रॉम पुणे आयकॉन प्लेयर्स मध्यात येत असताना हे विलोभनीय दृश्य आपण पाहतोय. नाईटचा व्ह्यू आपण पाहतोय एलिकॅम्पच्या माध्यमातून. ब्युटिफुल पिक्चर, सच ब्युटिफुल अँड फॅबुलस पिक्चर ऑन द स्क्रीन बोर्ड. धावा बघायच्या तर थांबणार की मात्र वाढणार. फोर द विकेट, ग्रेट बॉलिंग उचली जास्त. टपबंद चेंडू आतमध्ये आल्या. फलंदाजचा फुटवरचा वापर नव्हता. ऑन साइड गेच्या नादामध्ये चेंडू मात्र बीट होतोय. नक्कीच कमबॅक केलाय आता गंगाधर इंगोळेने. बघा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 11 चेंडू त्यांनी फेकलेत, 22 धावा जरूर खर्च केलेत. मात्र रणजितला थोडंसं शांत ठेवलं. पहिला चेंडू रणजित फेस करतो. इथून रणजितला माहिती आहे अजूनही एक षटक शिल्लक आहे, त्यामुळे 65-70 धावा बनू शकतात बचित्र सर या मॅचमध्ये. पण कौतुक करेन मी नितीन, फायनल डिलिव्हरी ऑफ द फोर्थ ओव्हर. मी कौतुक करेन गोलंदाजाचं का ज्याबद्दल कमबॅक झालं, कारण मागच्या षटकावर गेलेल्या 26 धावा कव्हर केल्यात. मी म्हणेन या षटकामध्ये आळा घातल्या धावसंख्येला. ओ पॅवलॅस डिलिव्हरी आणि मात्र गती जास्त, लेंथ चांगली, मात्र लाईन चुकली आणि पंचाने सांगितले इट्स अ वाईट. नितीन आत्तापर्यंत वाईट चेंडू देखील भरपूर आपल्याला पाहायला मिळाले, त्यामुळे हा सामना थोडासा लांबेल, कारण आत्तापर्यंत आपण 4 वाईट चेंडू पाहिलेत. आणि हा सोबी आपण पाहतोय BM ग्रुप, हे देखील फुल टॉस, हे आपले स्पॉन्सर आहेत आमचे TDBL चे. भरपूर प्रेम आहे जलपेज बोईरवरती आणि भरपूर प्रेम आहे तेजेशवरती, आणि त्याचमुळे हे स्पॉन्सरशिप तुम्हाला पाहायला मिळते. ओवर द विकेट बाउन्स झाली, मात्र चेंडूला ऑन द राईट फक्त दिशा दिली. क्षेत्राच्या पुढे सरकला, एकदम मिळणार षटकाची होणार ती सांगता. चांगलं झालं षटक मागच्या षटकाच्या तुलनेमध्ये. मयूर आपल्याला सांगतील, पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 5 धावा, दोन षटकामध्ये आपण पाहिल्या 18 धावा, तिसऱ्या षटकामध्ये आल्या 26 धावा. आणि या षटकामध्ये मयूर आम्हाला सांगतील की एक्झॅक्टली धावा किती आहेत मयूर या षटकामध्ये, कारण हे षटक चांगलं राहिलं त्या पद्धतीनं मागच्या षटकाच्या तुलनेमध्ये. खूप चांगलं षटक राहिलं, 11 धावा आल्या त्या षटकामध्ये. हे विभंगन दृश्य आपण पाहतोय TDBL च्या माध्यमातून. नितीन मागचे पहिला सामना आपण क्लोज एन्काउंटर पाहिला, दुसरा देखील क्लोज एन्काउंटर, तिसरा एकतर्फी झाला, चौथा सामना 60-65 काय सांगशील? नक्कीच 65-70 कडे तर नक्कीच पाहते असेल मौलिक मेगास्पोर्ट वागवेल. ज्या पद्धतीने ओमी केनीने बॅटिंग केली तर नक्कीच 65-70 तर बनायलाच हव्या या मॅचमध्ये. तरी अपोजिट टीममध्ये सुमित डेकले सारखा ॲज अ आयकॉन खेळाडू आहे. इम्पॅक्ट प्लेअरची कदाचित मागणी असावी. नितीन प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा असणार आहेत, कारण TDBL चा विजेता कोण होणार सीझन चौथ्याचं, तर ज्या वर्षी TDBL सुरुवात झाली यावर्षी मात्र भरपूर आव्हान होते. यस धावसंख्या 55. इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. हर्षण पाटील बाहेर गेलेत, हर्षल मडवी आतमध्ये आलेले आहेत. 55 धावा, चला सामन्याला आपण सुरुवात करूया. 55 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये 11 धावा, मागच्या षटकामध्ये 26 धावा आल्यात. तर शेवटचे षटक किती असणार आहे नितीन? 60 धावा झाल्या, तर मागच्या दोन षटकामध्ये दोन सामन्यामध्ये आपण पाहिलं पहिला क्वार्टर आणि दुसरा क्वार्टर याच्यामध्ये किती धावा चेस झाल्यात, मात्र तिसऱ्या सामन्यामध्ये 79 धावा म्हणजे 80 धावांचा पाठलाग करणं थोडंसं कठीण जाते. आणि हे आपण पाहिलं मागच्या सामन्यामध्ये. नाही मागची मॅच ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला एकतर्फी होती. पॅरामाऊंट RMC इन्फ्रा टीमने ती मॅच जिंकली. सुरज फौजदार सुद्धा त्या संघामध्ये आहेत खार्डीचे. सुरुवातीच्या दोन मॅचेसमध्ये ते कॅप्टनच्या भूमिकेत सुद्धा होते. हरीश मिरकुडीला सुद्धा आपण त्या संघामध्ये पाहतोय. आणि दुसऱ्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर
तुषारीची जिथून निलेशन डोंबिवली संघाने मॅच फिनिश केली त्याचं कारण अमोल पाटीलची इनिंग आणि अनंत बाग. हर्षल मडवे येत असताना सरसोलेचा खेळाडू मुंबईचे भरपूर खेळ तुम्हाला पाहायला मिळतात इन अक्षांमध्ये. शेवटचं षटक आहे, बघायचं आहे 55 धावा झाल्या 65 होणार का, 70 पर्यंत जाणार का, प्रेक्षकांना चांगला सामना पाहायला मिळणार का, किती थरार रंगणार या सामन्यामध्ये याची उत्कंठा प्रेक्षकांना निश्चित असते. कारण प्रेक्षकांना एकतर्फी सामने कधीच आवडत नाही आहे. मागचा सामना थोडासा एकतर्फी झाला, मात्र प्रथमेश ठाकरेची फलंदाजी आपण भरपूर एन्जॉय केली. त्याने केलेल्या 23 चेंडूमध्ये 60 डबा अविस्मरण खेळी राहिली. या स्पर्धेमध्ये 50 धावा वैयक्तिक पूर्ण करत तो खेळाडू देखील ठरलाय. या शेवटच्या षटकामध्ये आपण वळूया पाषाणकांत सामना आणि फायनल षटक आपण पाहतोय या फर्स्ट इनिंगचं. स्ट्राइक केला फलंदाज उजव्या हाताचा रणजित पराठे. यस, व्हॉट अ शॉट, क्लासिकल टायमिंग, स्क्वेअर कट आणि चेंडू जातो तो सीमा पलीकडे, वन बाउंस चौकार. चर्चा आहे ठाणे जिल्हा प्रीमियर लीग. सोनाली भोईर यांचा आवाज तुम्ही ऐकला, एक प्रसिद्ध गायिका आणि फटका चांगला होता रणजित फराडेच्या बॅटबद्दल आपण पाहतोय. राहुल कश्यपला तुम्ही पाहताय 2 सेकंड आणि धावा आता 59 झाल्यात. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. प्रत्येक मॅच 5 ओव्हरची तुम्हाला पाहायला मिळते. जबरदस्त फटकेबाजी, डाऊन द ट्रॅक आलाय, उंची जास्त लांबी कमी, शतपुढे सरकलाय गंगा इंगोले, नो डाऊट हॅज टेकन ब्युटिफुली, दिस अ गुड फिनिश. रणजित फराडे इज वॉकिंग बॅक. रिंगोळीने एक चांगला झेल घेतला. सुरुवातीला ते मागे गेले, नंतर पुढे आले, कारण की झेल फारसं कठीण नव्हतं. मात्र आता बॅटिंग करण्यासाठी आलेत श्रवण डोंगरे, आलेत बॅटिंग करण्यासाठी मॅन फ्रॉम शहापूर. मागच्या पर्वामध्ये तुम्ही पाहिलं रिची जितून इलेश 11 डोंबिवली, सुजित पाटील, प्रमोद म्हात्रे, प्रशांत म्हात्रे नेहमीच श्रवण डोंगरेवरती विश्वास दाखवतात. हर्षने उत्तर चांगलं दिलं पहिल्या चेंडू चेंडूवरती चौकार्यानंतर, मात्र उत्तर चांगलं दिलं. त्याचं स्विंग बघा किती, चेंडू टप्प्यानंतर किती बाहेर जातो, स्विंग किती मिळतोय हे पाहणं फार महत्वाचं आहे. त्यासाठी तो ओळखला जातो गोलंदाजासाठी. 4 चेंडूचा खेळ अजूनही पर्याप्त आहे. धावसंख्या 59 द स्कोरबोर्ड 60+70. उत्कंठा शिकेला एज लागली, चेंडू मागे निघून गेला, एकच जाव मिळणार. भूषण तिथे बॅकअपला येत असताना भूषणचं एक वैशिष्ट्य आम्ही पाहिलं आहे नितीन. खरं तर भरपूर स्पर्धेमध्ये आपण पाहतो की टी शर्ट त्याला मापाचा भरपूर वेळा मी त्याला पाहिलंय की भरपूर वेळेला प्रॉब्लेम निर्माण होत असतो आणि आज देखील तो आपण पाहतोय ती ब्लॅक जर्सीमध्ये. नक्कीच भूषण पाटील असतील, अमर ठाकूर असतील, असे काही खेळाडू आहेत त्यांना बऱ्याच वेळा हा प्रॉब्लेम होतो. मात्र हरकत नाही आहे, खेळ त्यांचा चांगला असतो. हो, हे फार महत्वाचं आहे. 3 चेंडूचा खेळ संपला आहे. पहिल्या चेंडूचा चौका, दुसऱ्या चेंडू गडी बाद, तिसऱ्या चेंडूवरती मात्र सिंगल आणि धावसंख्येला 11 आलाय तो. 60 या धावसंख्येवरती थांबला आहे. पॉवरफुल स्ट्रोक, नो डाऊट गंगा इंगोले पुन्हा एकदा चेंडू खाली, दुसऱ्यांदा जलटी पत असताना अजून एक धक्का मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार, नंतरच्या मागच्या धाव आणि 2 बाद. व्हॉट अ वंडरफुल कम बॅक फ्रॉम द बॉलर. क्रिकेटमध्ये कळलंच नाही या सामन्यामध्ये, कारण पहिल्या षटकामध्ये 13 धावा असं वाटलं की 70-75, नंतर आल्या 5 धावा असं वाटलं की 55-60, तिसऱ्या षटकामध्ये आल्या 26 असं वाटलं की 75-80 आणि आता पुन्हा कमी धावसंख्या पाहायला मिळते. सातत्यानं हा सामना बदलत गेला. मात्र गोलंदाजचं मी कौतुक करेन, काय टर्न आहे, काय स्विंग आहे, काय लेंथ आहे, काय लाईन आहे आणि काय दर्जा आहे मैदानावरती. सुपर बॉलिंग. नक्कीच इनफॅक्ट प्लेअरचा वापर केला आहे आणि त्याचा फायदाही होऊ शकतो या मॅचमध्ये वाशी इंडियन्सला, कारण की 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अरफात नवीन फलंदाज इन ॲट नंबरवरती येत असताना 6 वरती आलाय. शेवटचे 2 चेंडू, गुड बॉलिंग, 2 मोर डेलेस टू गो अप ऑफ अ फर्स्ट इनिंग. सच अ ग्रेट बॉलिंग अँड वंडरफुल कम बॅक फ्रॉम द बॉलर अर्शल, इम्पॅक्ट प्लेयर.
रिवर्सच्या माध्यमातून केलेला भूषणचं चांगलं क्षेत्ररक्षण, तो दर्जा दाखवत असताना भरपूर स्पर्धा जिंकल्यात त्या संघनायकाच्या भूमिकेमध्ये भूषण असताना, आणि तो क्लास त्याचा फिटनेस अजूनही त्याने दाखवल्यामध्ये होती. फक्त सिंगल, वन टू गो, फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. नितीन 61 धावा झाल्यात, खूप चांगला कमबॅक केला. इनफॅक्ट प्लेअर जो वापर केला त्याचा फायदा झालाय वाशी इंडियन्सला. मात्र बघा शेवटच्या बॉलवरती काय घडेल, 4 गडी बाद 61 आहेत. गंगाधर हिंगोलीने सुद्धा चर्चा केली गोलंदाजसोबत, त्याला मार्गदर्शन दिलं आणि त्याने आतापर्यंत चांगली गोलंदाजी. शेवण डोंगरे स्ट्राइक एंडला आहेत. पंचामच्याकडे वळतील आणि पाचवा चेंडू स्वेरा या सत्रातील. नितीन हे विसरता कामा नाहीये, कारण 5 धावा अंतर, 5वा चेंडू वाइड आहे आणि त्या धावसंख्येला आकार आलाय. गुड बॉलिंग हर्षल, प्रभावित केलं सर्वांना, अचंबित करणे गोलंदाजी होती, कारण त्याचा टर्न खूप चांगला होता आणि त्याला फलंदाजी शांत ठेवलाय. शेवटचा चेंडू ऑन साइडला चांगला वळवलाय ऑन द टॉस आणि चेंडू निघून गेलाय तो दिस इज अ गुड फिनिश. गुड, शेवट चांगला केलाय, गुड केलाय मी म्हणेन. आणि मागच्या एका चेंडूवरती तब्बल धाबा आल्यात त्या 5, कारण चेंडू वाईड होता. तदनंतर आल्यात त्या चौकार, ऐकून 5 धावा आल्यात. दिस इज अ गुड अँड वेल फिनिश. 66 टार्गेट इज अ 67. या बघूया आपण या चौथ्या क्वार्टर फायनल मध्ये कोणता संघ सेमी फायनल मध्ये दाखल होणार आणि कोणता संघ या स्पर्धेत येणार, या ऐकूया आपण आमच्या IPL कॉमेंटरी कुणाल दादे सर आणि आमचे गुरुवर्य सिद्दीक बाबे सर आपण ऐकूया या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक यू सो मच. तर एस ए ब्रँडचे सर्व आपण मध्ये सोपान शिखर सर इथे उपस्थित. सोपान सरांना विनंती असेल सावधचे या आपला सन्मान केला जाईल या स्पर्धेचे. आमचे लाडके आयोजक तेजस वाडील, यस ए हे ब्रँड तुम्ही पाहतात. बरेचसे खेळाडू त्या बॅटचा वापर करतात. ब्रँड अँबॅसेडर सुद्धा आहेत. भावेश फबारचा मी उल्लेख करेल. सोनारपाड्याचे योगेश पाटील सुद्धा आहेत. बालट्या सागर गायकवाड आहेत. 30 गोष्टी असे बरेच खेळाडू आहेत जे यस ए या बॅटचा वापर करताना त्या शॉपच्या आपण पाहते. ऑनर सोपान सर इथे उपस्थित, त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आपला बहुमूल्य वेळ त्याने या स्पर्धेला दिलाय. एकच सन्मान आमच्या व्यासपीठावर देतो आणि तो आम्ही केलेला. लगेच आपण वळणार आहोत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सज्जेत कुणाल दाते सर नवी मुंबई आणि सिद्दीक भाबे सर मॅन फ्रॉम पडगा, धन्यवाद. ये पूरी इनिंग दिखाई जा रही है, किस तरह से शॉट खेले. ये बैठक शॉट था, बैकवर्ड ऑफ द स्क्वायर गेंद गई थी. ये बहुत खूबसूरत तरीके से खेलने की कोशिश थी. गली में आउट हुए थे, ये बैकफुट पे जाके पंच किया था कवर बाउंड्री की तरफ तेज आउटफील्ड पर 4 रनों के लिए. इनिंग्स हाइलाइट्स आपके सामने. स्वीप लगाने की कोशिश थी. ये ओमी केनी किलर मिलर हेलीकॉप्टर उड़ाया था डाउन द ग्राउंड 4 रन. ओमी केनी वाकई में किलर मिलर बन गए. ये देखिए बहुत ही दूर दे मारा था तारामंडल में 6 रन. ये फिर से ओमी केनी का गजब का शॉट मस्तक पे दस्तक 6 रन. ये दूर से खेला हुआ कवर ड्राइव था, मिसफील्ड हुआ था और गेंद बाउंड्री के बाहर गई थी. ये ओमी केनी ने इनफील्ड के ऊपर से टिपिकल शॉट खेला था कवर बाउंड्री के बाहर 4 रन. आज ओमी केनी का बल्ला वाकई में बहुत चला है. आखिरकार वह आउट हुए. आउट होने से पहले ओमी केनी ने 27 रनों की बहुत खूबसूरत बारी खेली थी. देखिए कुणाल सर, स्कोर ऐसा है जहां पे मैच आखिरी गेंद तक जा सकता है. मेरे साथ जुड़ चुके हैं IPL की मखमली आवाज मिस्टर IPL सर कुणाल दाते. यह अजीब और गरीब शॉट था. तो आइए दोस्तों लौट चलते हैं TDPL Season 4 की अद्भुत क्रिकेट दुनिया में. आप सभी का हार्दिक स्वागत है. आखिरी क्वार्टर फाइनल का मुकाबला इस वक्त चल रहा है. टीमें हैं मौलिक 11 मेगा वाकबिल और उनके सामने वाशी इंडियंस.
गेंदबाजी के लिए ऑल इंडिया आइकॉन रंजीत फड़ाटे को मोर्चे पे लगाया गया है। बहुत जबरदस्त गेंदबाजी की है अब तक टीडीपीएल में रंजीत फड़ाटे ने। खेल की शुरुआत होती भी दोनों ओपनर्स वाशी इंडियंस के मैदान पे, गंगाधर इंगोले जो के ऑल इंडिया आइकॉन है और उनके साथ सुमित डिगले, ऑल इंडिया आइकॉन सुमित डिगले हैं। 42 रनों की चॉइस प्लेयर है गंगाधर इंगोले। देखिए सुमित डिगले ने पिछले मैच में जो 42 बनाए थे वो बहुत ही दिलकश। भारतीय टेनिस क्रिकेट के हाई प्रोफाइल बैट्समैन है, पुल शॉट खेलने में सुमित डिगले का कोई सानी नहीं। रंजीत फड़ाटे पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर, पैर नहीं चले थे इंगोले के, जहां मोबाइल में नेटवर्क जरूरी है क्रिकेट में फुटवर्क। चांगला बॉल वाइड यॉर्करचा प्रयत्न, थोडासा बाहेरून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न आणि आपण पाहतोय महाराष्ट्राची एवन जोडी सुकेश डाकी निलेश पाटील यांनी पुरस्कृत केली गेलेली ही बाईक आहे, त्या बाईकवर आज कोण बसताना दिसेल। रंजीत फड़ाटे बैकफुट पे गए, पंच किया है, बढ़िया फील्डिंग, कम से कम 2 से 3 रन अपने टीम के लिए बचाए। चांगला बैकफुट पंच आणि तिथे तेवढीच दर्जेदार फील्डिंग पाहायला मिळाली। फिल्डिंगचं स्टँडर्ड या TDPL मध्ये खरोखर उंचावताना दिसलं। ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक गावातील खेळाडूने एफर्ट खूप चांगला दिलाय। या सर्व ट्रॉफीज पाहताय, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज आणि त्याचबरोबर TDPLच्या या ट्रॉफीज, जिथे पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा क्रमांकाच्या या ट्रॉफी देऊन त्या टीमचा सन्मान होईल। सेमी फायनलिस्टला ट्रॉफी मिळतील, पारितोषिक आहेत, चर्चा आहे सीझन 4 ची। कुणाल सर, सुमित डिगले के लिए भी ये डगर आसान नहीं है, क्योंकि एक ऐसा स्कोर है जहां उनके क्लास की परीक्षा रहेंगी। द फॉर्म इज परमानेंट, द क्लास इज परमानेंट, दिस इज द परफेक्ट टाइम सुमित डिगले प्रूव हिमसेल्फ, ही इज द की ओपनर। रंजीत फड़ाटे सुमित डिगले को छोटी बैकलीग पर इस्तेमाल, पुश किया, जोखिम बड़ा रन पूरा करते हुए। अगर गेंद स्टंप पे लगती तो फिर अंपायर तीसरे अंपायर की तरफ जाते। चांगली बॉलिंग, कौतुक व्हायला पाहिजे गोलंदाजाचं रंजीत फराटेचं। शेवटच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाल्यानंतर त्याने खूप महत्वाची गोष्ट त्या दिवशी सांगितली की मुंबईत भरपूर कमी वेळेला क्रिकेट खेळण्यासाठी आलं आणि ऑल इंडिया आयकॉन म्हणून आल्यानंतर थोडासा दबाव होता माझ्यावर, मी बाकीच्या राज्यांमध्ये किंवा अनेक शहरांमध्ये चांगलं क्रिकेट खेळून आलोय, परंतु मुंबईमध्ये आल्यानंतर दबाव होता, परंतु तो दबाव आता त्याच्याकडे दिसत नाहीये। तो चांगली गोलंदाजी करताना दिसतोय रंजीत फड़ाटे। रंजीत फड़ाटे बैकफुट पे गए, पंच किया, कवस में खिलाड़ी रन नहीं बनेगा। देखिए उन्होंने अब तक जो बॉलिंग की है, लाइन ऑफ अटैक आप देखिए, बिल्कुल स्टंप्स के करीब गेंदों को रखा है, यही कारण है कि बल्लेबाजों को रूम नाही मिळ रहा है। आणि विशेष म्हणजे ऑफकटरचा खूप चांगला वापर केलाय त्याच्या गोलंदाजीमध्ये, व्हेरिएशन खूप चांगले पाहायला मिळतात, रिदम त्याची पहा, पॅव्हिलियन एंड कडून ज्या ज्या वेळेला त्यांनी गोलंदाजी केली तिथून त्यांनी विकेट्स देखील घेतलेले, एक चांगला फिल्डर आहे, एक ऑलराउंडर खेळाडू रंजीत फड़ाटे। रंजीत फड़ाटे स्विंग कर दिया है, 6 रन, क्या गजब का स्ट्रोक है, बल्ले के स्विंग पे लिखा था कि गेंद जाएंगी 6 रन के लिए। ऑफ कटरचा प्रयत्न होता, टप्पा पडल्यानंतर जसा लेंथ बॉलला पिक केलं, पाठवलं ऑन साईडला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर। ही खासियत आहे गंगाधर इंगोलेची, तो देखील लेदर क्रिकेट चांगला खेळला, एक चांगला ऑलराऊंडर आहे, दिवा गावला बिलॉंग करतो, श्रीकृष्ण दिवा या टीममध्ये खेळताना नेहमीच पाहायला मिळतो आणि त्याच्या बॅटमधून हा धमाकेदार फटका आलाय वाशी इंडियन्ससाठी। 6 धावा मिळतील गंगाधर इंगोलेच्या खात्यामध्ये, कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट, कॅप्टनला असाच खेळ करावा लागेल कारण या मॅचमध्ये टार्गेट आहे 67 धावांचं, 67 टू विन। गंगाधर इंगोले ने कहा सब बंदियां चल गई, रन बंदी नहीं चलेंगी, इस मरतबा प्रेशर वाइट कर बैठे वहां पर, फिर ऑफ कटर करना चाहते थे। हा दबाव आहे मागच्या बॉल वरचा आणि आता DRS चा वापर केलेला आहे बॉलिंग टीम कडून।
वापर होईल. डिसिजन पेंडिंग. वाईड बॉलला चॅलेंज केले. टीव्ही अंपायर कडे हा निर्णय आता प्रलंबित असेल. ऑन फील्ड अंपायर अजीम अब्दुल यांनी हा निर्णय कळवला होता. वाईड बॉल आहे आणि आता टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. थोडासा फ्रंट फूटवर येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. थोडासा शरीरापासून दूरच बॉल होता. पाहूया टीव्ही अंपायर काय निर्णय देत आहेत. आप देख रहे TDPL सीजन 4. देखिए बहुत कुछ डिपेंड करता है कि सुमित डिगले किस तरह से बल्लेबाजी करते हैं, क्योंकि जो लक्ष्य है आस्किंग रन रेट बारी की शुरुआत से 13 के ऊपर का था और देखना है तीसरे अंपायर क्या निर्णय लेते. रिव्यू लिया है वहां पर फील्डिंग साइड ने, ओमी केनी ने, मौलिक केलेवन, मेगा वाकबिल और वाशी इंडियंस के बीच ये आखिरी क्वार्टर फाइनल चलता हुआ. पहली तीन टीमें सेमीफाइनल में पहुंच चुकी है. इस वक्त ऑनलाइन हमारे मैन ऑफ द सीरीज स्पॉन्सर महाराष्ट्र की एवन जोड़ी, जिनके माध्यम से आपने बाइकों का रेला क्रिकेट में देखा, बाइकों का मेला देखा. निलेश पाटिल इस वक्त मौजूद है, उनका हार्दिक स्वागत. फेयर डिलिव्हरी, बॉल योग्य आहे. रिव्ह्यू रिटेन, जो निर्णय घेतला होता बॉलिंग करणाऱ्या टीमने, चॅलेंज केलं होतं या निर्णयाला, ते यशस्वी झाले. फेअर डिलिव्हरी हा निर्णय आलेला आहे. पहा ऑफकटरचा प्रयत्न होता, थोडासा बाहेर टाकलेला बॉल तिथून आतमध्ये आणला आणि बॅटच्या खालून गेलाय असं कदाचित टीव्ही अंपायरचं मत असावं. त्याचमुळे हा योग्य बॉल आहे असं टीव्ही अंपायरने कळवलंय. हमारे बीच आगमन होने जा रहा है मैन ऑफ द सीरीज स्पॉन्सर बाइक के, महाराष्ट्र की एवन जोड़ी निलेश पाटिल और सुकेत डाकी जी का. क्रिकेट में बाइकों का रेला, बाइकों का मेला अगर किसने लाया तो महाराष्ट्र की एवन जोड़ी. स्वागत है आपका TDPL में. देखिए हैदराबाद में 4 मीनार है, TDPL में 3 मीनार. तेजस पाटिल, जल्पेश भोईर और सुशील पाटिल की तरफ से एक ओवर की समाप्ति पे हम देख रहे हैं तो 8 रन बने. कुणाल, यहाँ से 59 चाहिए 4 ओवर में और जो आस्किंग रन रेट है वो 15 को छू रहा है. देखना है गेंदबाजी में किसको बुलाया जाता है. सुमित डिगले एक ऐसे बैट्समैन है जिनके दिमाग में हमेशा इक्वेशन और क्रिकेट चलता रहता है. अमरेश यादव को मोर्चे पे लगाया गया है, ये आप देख सकते हैं. मिस्टर GTC जल्पेश भुईर, और ये प्रिंस कियारा. क्या बात है, प्रिंसेस कियारा. प्रिंसेस कियारा और ये हमारे मान्यवर. देखना है खेल थोड़ी देर रुका हुआ है. कुणाल आस्किंग रन रेट 15 को टच कर रहा है, लेकिन जब तक सुमित डिगले हैं इस इनिंग को हम एनालाइज नहीं कर सकते. ये हमारे रहमान सर मैच का मजा लेते हुए. देखिए आपकी पर्सनालिटी को चमकाना है तो जो फाउंडर है फ्यूचर फॉर एवर के रहमान सर, इनकी खिदमत जरूर लीजिएगा. TDPL का आज फाइनल डे, ऐतिहासिक दिन है. निलजे डोमोली से हम आपको आंखों देखा सुना रहे हैं. आखिरी क्वार्टर फाइनल इस वक्त चलता हुआ.
प्रदीप नायडू आणि प्रशांत माळी यांचं इथे आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत. और फेअर डिलिव्हरी खेल की शुरुआत होती भी अमरेश यादव को मोर्चे पे लगाया गया है. अब बचे हुए चार ओवर में जीतने के लिए जो रन है वो है 59, आस्किंग रन रेट 15 को छूता हुआ. लेकिन सुमित डिगले एक ऐसे बैट्समैन है जिनको आप कभी भी हल्के में नहीं ले सकते हैं, गेम चेंजर है. लेकिन आज उनकी भी क्लास की परीक्षा है और सुमित डिगले के लिए भी ये डगर आसान नहीं है. अमरेश यादव सुमित डिगले के लिए फुल टॉस के इंटर्न किया कॉर्नर के जरिए, तेज आउटफील्ड है, दो खिलाड़ी पीछा कर रहे हैं, बढ़िया फील्डिंग, दो रन बना लिए सुमित डिगले ने. रन एट ग्लान्स, चांगला ग्लान्स इथे मागच्या साईडला, दोन धावा मिळतील. पेसचा वापर केला अमरेश यादवच्या, त्याचा फायदा उचलत असताना दोन धावा, परंतु तेवढीच दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळाली. धावा रोखल्यात, थांबवल्यात, दोनच धावा मिळतील. प्रिन्सेस कियारा आणि त्याच्याबरोबर मिस्टर GTC जल्पेश भोईर ज्यांनी ही स्पर्धा तुम्हाला बहाल केली आहे चौथ्या पर्वामध्ये. एक चांगली स्माईल तिच्या चेहऱ्यावर, वडिलांनी केलेलं कार्य या TDPL माध्यमातून ठाणे क्रिकेटसाठी खरोखर खूप अमूल्य आहे आणि त्याचं योगदान खूप मोठं आहे. नाईसली प्लेड बाय सुमित. लास्ट वन स्विंग कर दिया है, ये भिंगडी शॉट है, छह रन. ढेकलेने जरो बरोबर पाठवले इथे बॉलला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला पिकअप फटका इथे पाहायला मिळाला. सहा धावा मिळताना दिसतोय सुमित ढेकलेला. जसा बॉल त्याच्या बाहेरच्या दिशेने वळत होता लवकर पोझिशन मध्ये आला आणि पाठवला बॉल सीमा पलीकडे. चांगली बॅटिंग सुमित ढेकलेची. गंगाधरने देखील एक षटकार मारलाय. ओनली सुमित ढेकले कॅन डू इट. जबरदस्त शॉट. यादव ढेकले को बॅकफुट पे गया, हलके हाथों से कट किया, रन पूरा करते हुए ओवर थ्रो हुआ है और जहां एक रन था वहां दो रन बने. चांगलं ताळमेळ, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सुमितला माहित होतं की जसा बॅटला लागला बॉल गंगाच्या आणि डिफ्लेक्ट झाला त्याचा फायदा होऊ शकतो. दोन धावा ऍड होता, टीमची धावसंख्या 18 धावा. सुमित ढेकले मैदानामध्ये खेळताना दिसतोय. 11 धावांवर 4 बॉल त्याने फेस केले. दुसऱ्या बाजूला 5 बॉलमध्ये 7 धावा केल्यात कॅप्टन गंगाधर इंगोलेने. सुमित ढेकलेने अब मॅच को शुरू कर दिया है. लेकिन ये मैच बहुत ही रोमांचक स्थिति में है. अमरेश यादव डिगले को ऑफ स्टंप के बाहर से खींच के मारना चाहते थे, गेंद को बाहर निकाला था और बीट कर दिया वहां पर सुमित को. थोडीशी नशिबाची साथ इथे लाभली सुमितला, कारण अगदी बॅटच्या टो एंडला बॉल लागला, ऑन साइडला मारायचा होता आणि तो विकेट कीपर कडे कॅरी झालेला नाहीये. शॉर्ट फाइनल एक शॉर्ट थर्डमॅन आहे, गलीमध्ये एक फिल्डर आहे, पॉइंटला एक फिल्डर आहे, मिड ऑफ आतमध्ये ठेवलाय. बजाईल या मॅच मध्ये काफी तिकी नोकझोक चल रही है अमरेश और सुमित के बीच में. इस मर्तबा हल्के हाथों से केवल टैप कर दिया है, अच्छी कॉलिंग, एक रन. लगातार बॅक ऑफ द हँड थोडेसे बाहेर जाणारे बॉल टाकतो आणि आता मजा येईल ज्यावेळेला राईटी बॅटर अमरेशच्या समोर आहे. RPL मध्ये खूपच चांगली गोलंदाजी केली त्याने. ठाणे टीम विजयामध्ये त्याचाही मोलाचा सहभाग होता. तोच अमरेश यादव गोलंदाजी करतोय. 19 रन बिना किसी विकेट के वाशी इंडियन्स पीछा कर रही है 67 के लक्ष्य का. तीन टीमें क्वालिफाई हो चुकी है सेमीफाइनल के लिए. अमरेश यादव फुल टॉस गेंद, लेकिन
जोर से मारने की कोशिश, बाल बाल बच गए वहां पर, हवा में चकमा खा गए थे गंगाधर इंगोले। अंपायर ने इथे नॉट आउट दिला आणि त्याच्यानंतर रनआउट देखील वाचलाय। ओव्हरची होते समाप्ती, दोन ओव्हरचा खेळ इथे संपलाय। दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड धावा आपल्याला पाहायला मिळतात 19 विदाऊट लॉस। वाशी इंडियन 67 धावा करायचे आहेत या मॅच मध्ये। अजूनही 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे, 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे। दोन खेळाडू एकमेकांची चर्चा करतात, 18 बॉल मध्ये 48 धावा करायचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी। देखिए आस्किंग रन रेट लगातार बढ रहा है, 16.00 दी आस्किंग रन रेट, रिक्वायर्ड रन रेट। आप देख रहे हैं TDPL सीजन 4 आस्किंग रन रेट वाढलाय आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला मोठे फटके मारावेच लागतील 16 पर्यंत पोहोचायचं असेल। दुसऱ्या बाजूला रणजित फराटे, फराटे भरणारी फरारी आणि रणजित फराटेची गोलंदाजी अप्रतिम राहिली या स्पर्धेमध्ये। एक चांगला ऑलराऊंडर मिळालाय, चांगला ऑल इंडिया आयकॉन खेळाडू निवडला टीमने, हे मात्र विशेष। वाशी इंडियन्सच्या विरुद्ध मौलिक 11 मेगा स्पोर्ट्स वाघबीळ आणि मेघनाथ गोंधळे याच्यासाठी जाणले जातात। सध्या जर तुम्ही पाहिलं असेल RPL मध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये जे दोन संघ प्रस्थापित केले होते मेघनाथ गोंधळे यांच्या नेतृत्वाखाली, दोन्ही संघ ठाणे युवा आणि त्याचबरोबर ठाणे जिल्हा, हे दोन्ही संघ जिंकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये देखील मेघनाथ गोंधळेचं खूपच महत्वाचं आणि मोलाचं योगदान होतं। त्याच्यामुळे हाही संघ बनवण्यामागे, रणजित फराटेला टीम मध्ये संधी देण्यामागे खूप मोलाची भूमिका त्यांची राहिली आहे। और उमी केनी की कप्तानी भी बहुत अच्छी हो रही। ऑन साइडला पुल केलाय, बॉल हवेत आहे, गॅप मध्ये चाललाय, एक टप्पा घेत बॉल सीमा रेषा पलीकडे, पंचांचा इशारा, धावा मिळतील 4। सुमित ढेकलेच्या बॅट मधून चौकार। विंडो से बताया जा रहा है किस तरह उस शॉट को खेला था सुमित ढेकले ने, स्ट्रॉन्ग जोन है उनका। चांगली बॅटिंग सुमित ढेकलेची। सुमित ढेकले स्ट्रायकिंग एंडला, हे प्रेक्षक सध्या आनंद इथे व्यक्त करत असताना ओव्हरऑल या गुलाबी थंडीमध्ये चांगले सामने तुम्हाला पाहायला मिळतील याच्यामध्ये शंकाच नाहीये। रणजित, रणजीतचा हा बॉल हवेत आहे, स्ट्रेट मारलाय, व्हॉट अ शॉट, मुख्य व्यासपीठावर ठोकलाय। फलंदाजी करत असताना सुमित ढेकलेने दुसरा षटकार त्याच्या इनिंग मधला। लीड कहेंगे जिस तरह से बैकफुट पे जाकर फोर्स किया था गेंद को सीधा 6 रन, इस शॉट ने उस शॉट की याद ताजा की है जब रऊफ, हरीस रऊफ को विराट कोहली ने सामने शॉट खेला था। बाहुबली है टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला सुमित ढेकले, त्याच्या पॅट मधून धावा येत आहेत। मॅच ऑन, दोन बॉल मध्ये 10 धावा वसूल केल्यात। बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल थोडासा हवेत होता, फ्लाय स्लिप मध्ये रनआउट ची संधी होती, बॅकअप मिळते, दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा मिळतील। दोन वेळेला अशी धावांची चोरी केली आहे फलंदाजी करत असताना या दोन्ही फलंदाजांनी। चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 15 बॉल मध्ये 36 धावा करायचे आहेत। प्रेक्षक खुश आहेत, आनंद व्यक्त करतात, त्यांना माहिती आहे हा सामना रंगतदार होईल। स्कोर झाला 31 आणि आता 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 15 बॉल मध्ये 36 धावा करायचे आहेत, 36 from 15। हे समीकरण 3 बॉल झालेत रणजित फराटेचे, त्यामध्ये 12 धावा आल्यात। शॉर्ट बॉलचा वापर, परत एक वेळा पुल केला, डीप मध्ये फिल्डर आहे, एक टप्पा घेत बॉल अडवला जाईल, तोपर्यंत एक सिंगल मिळते। आता रणजित फराटेला बरं वाटलं असेल की कुठेतरी नॉन स्ट्रायकिंग एंडला गेलाय सुमित ढेकले। अभी भी कुणाल हम देखे तो आस्किंग रन रेट बहुत ज्यादा है क्योंकि गेंदे बची है 14 और रन चाहिए यहां से 35। 14 बॉल 35 धावा, दोन खेळाडू एकमेकांची चर्चा करतात, प्रेक्षकांमध्ये देखील ती चर्चा सुरू झाली आहे। एक्झॅक्ट जिंकेल कोण, सुमित ढेकले टीमला नक्की विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का, वाशी इंडियन्सचं स्वप्न TDPL मधलं इथे पुढे जाईल का, विजयाचं स्वप्न प्रत्येक जण, प्रत्येक टीम, प्रत्येक संघ मालक घेऊन आलाय आणि ते स्वप्न आजच्या रात्रीमध्ये कुठल्या संघ मालकाचं टीमचं पूर्ण होईल।
चांगला बॉल, एक्झॅक्ट याच गोष्टीचा उल्लेख करत होतो मी. राईट हँडेड बॅटरच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु जे ओव्हर थ्रो झालेत त्याच्यामधून थोडंसं वाचून राहावं लागेल. मौलिक इलेव्हन मेगा स्पोर्ट्स वाघबेला लेग बायचा इशारा, बॉल पडल्यानंतर चेहऱ्याचा वेध घेतला, लेग बायचा इशारा पंचांनी कळवलाय. बॉडी लाईन गेंदती टिप्पा खाने के बाद अतिरिक्त उछाल के साथ बल्लेबाज के बिल्कुल चेहरे के सामने आ गई थी. देखिए जहां तक इस ओवर का ताल्लुक है, इसके बाद देखना है कि दो गेंदबाज कौन रहते हैं. 13 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता, लास्ट बॉल या ओव्हरचा. सुमित डेकले शफल झालाय, फाईन लेगचा फिल्डर बीट होताना दिसत नाहीये. चांगली फिल्डिंग आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला परत एक वेळा थ्रो. हे घडतंय, हे सातत्याने घडताना दिसेल. दोन्ही बॅटर रडारवर आहेत, दोन्ही बॅटरवर टार्गेट केलंय गोलंदाजी करणाऱ्या टीमने. आता षटक संपलंय, 3 ओव्हरचा खेळ संपलाय. वाशी इंडियन्स या टीमची धावसंख्या आहे 34, 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये धावा करायचे 33, 12 गेंदे 33 रन, 12 बॉलमध्ये 33 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी वाशी इंडियन्सला. तुम्ही पाहताय TDPL GTC प्रस्तुत ही TDPL स्पर्धा, को पावर्ड बाय सियाराम फ्युचर फॉर एव्हर. रेहमान सर आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत. आम्ही स्पेशल थँक्स देतोय फुलटॉस बॉलला, DJ हंशला, जागृती स्पोर्ट्सला, हाईक झोन बिल्डर अँड डेव्हलपर, त्याचबरोबर B&M ग्रुप बिल्डर अँड डेव्हलपर. तर आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 12 बॉलमध्ये धावा करायचे 33, त्याचबरोबर श्री विठ्ठल कृपा केबल नेटवर्क निळजे ज्यांनी आपल्याला इथे वायफायची सुविधा पुरवलेली आहे. द रॉयल इव्हेंट अँड सावली क्रिएशन ज्यांनी टी शर्ट अँड ट्रॅक्स बनवलेले आहेत या स्पर्धेसाठी. सियाराम शॉप, ट्रॉफी शॉप, दिनेश सोरकादे यांचं देखील मनपूर्वक आभार. 12 गेंदे 33 रन, हे जो ओव्हर आहे ना ये अपने आप में एक मैच है, क्योंकि जब तक सुमित डिगले रहेंगे वाशी इंडियंस की आशाएं जीवित रहेंगी. अगर मौलिक इलेवन वाघबिल को इस क्वार्टर फाइनल को जीतना है तो सुमित डिगले को आउट करना होगा. वाशी इंडियंस को आखिर तक इस मैच के लिए जीतना है तो सुमित डिगले को वहां रहना होगा. आदर्श शेट्टी आणि समोर लेफ्ट हँडेड बॅटर सुमित ढेकले, मोठं कॉम्पिटिशन आहे आणि आता येईल खरी मजा या मॅचची. आदर्श एक्झॅक्ट कशी गोलंदाजी करतोय, राईटी बॅटरच्या अगेन्स्ट त्याची गोलंदाजी खूप चांगली झाली आहे, प्रभाव त्याने टाकलाय. लेफ्टी बॅटरच्या विरुद्ध त्याची गोलंदाजी कशी होईल, खुश आहेत प्रेक्षक, थंडीचा कडाका आहे अशा परिस्थितीमध्ये एन्जॉय करतायत क्वार्टर फायनलचा चौथा सामना. परंतु जास्त वेळ घेऊ नका, मॅच फास्ट खेळा प्लीज. 12 बॉल 33 करायचे आहेत, कारण आपण पाहतोय अजूनही आपल्याला 3 मॅचेस कव्हर करायचे, 2 सेमीफायनल आणि 1 फायनल. यानंतर लगेचच ड्रॉ केला जाईल सेमीफायनलचा. थोड्याच वेळात महाराष्ट्राची प्रसिद्ध A1 जोडी सुकेश टाकी आणि निलेश पाटील यांचं इथे आगमन होणार आहे, ज्यांनी या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी बाईक पुरस्कृत केली आहे. चर्चा होते त्यांच्याही स्पर्धेची. केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषकाचं आयोजन गेले कित्येक वर्ष ते सातत्याने करत आलेले आहेत. कपिल पाटील साहेब यांच्या सन्मानार्थ त्यांचा सन्मान मोठा आहे भिवंडीमध्ये. शॉर्ट बॉलचा वापर, हुक शॉट, पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्झॅक्ट याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो की लेफ्ट हँडेड बॅटरच्या विरुद्ध आदर्श गोलंदाजी कशी करेल आणि त्याच्या विरुद्ध पहिल्याच बॉलवर षटकार. A1 जोड़ी का आगमन होता हुआ, जो हमारे मैन ऑफ द सीरीज की बाइक जिन्होंने स्पॉन्सर की है. देखिए दोस्तों, क्रिकेट में बाइक का रेला, बाइक का मेला और बाइक का शोरूम किसने लाया है तो महाराष्ट्र की A1 जोड़ी ने. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बेहतरीन हुक शॉट था सुमित डिगले का. एक्झॅक्ट, खूप चांगला फटका आणि स्वागत केले A1 जोडीचं या षटकाराने. सुकेश डाकी आणि निलेश पाटील आमच्या मुख्य व्यासपीठावर येत आहेत. बॉल हवेत आहे, इथे संधी निर्माण झालीये, आतमध्ये दिसतोय, फिल्डर खाली कॅच पकडलाय, फलंदाज सुमित ढेकले आउट होईल. एक चांगला झेल गणेशच्या माध्यमातून, गणेश ढिंगोरे माही तिथे होता, फलंदाज आउट.
पकड़ने में गणेश डिंगोरे की, क्योंकि अंडर फ्लड लाइट इस तरह के कैचेस कभी भी आसान नहीं रहे। कि किस तरह से खेला था भूषण ने, जहां एक रन था वहां दो रन हुए। भूषण ने कॉल केला होता आणि नॉन स्ट्राइकिंग एंडला आपण पाहिलं, बॉलरच्या हातातून बॉल निसटला, त्याचा फायदा गंगाधरला झाला। दोन धाबा ऍड होत असताना 9 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये। 4 षटकार मारायचे आहेत 9 मध्ये। शॉर्ट बॉल पुल केलाय, पॉवरफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटीलच्या पॅट मधून सिक्सर। तो उस पर चमक थी 6 रनों की। 8 बॉल चा खेळ शिल्लक आहे, 8 बॉल मध्ये 19 धावा करायचे आहेत। प्रेक्षक एन्जॉय करतात, क्रिकेट एन्जॉय करतात, गुलाबी थंडी मध्ये स्वेटर मफलर कॅप घालून स्माइली फेसेस आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतात। आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। 8 बॉल 19 धावा, 8 चेंडू 19 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी। यावेळेला मिस केली लाईन, टप्पा पडल्यानंतर सरळ गेला बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये, बीट करून भूषण पाटीलला। 7 चेंडू 19 धावा। भूषण पाटील को इस गेंद पे बड़ा शॉट खेलना ही होगा, हालांकि उनमें काबिलियत भी है, लेकिन एक बात है कि ये मैच अगर बड़ा शॉट आया तो आखिरी ओवर थ्रिलिंग क्लाइमैक्स रहेगा। शेवटचा बॉल या षटकातला हा खूप महत्त्वाचा बॉल आहे, जाऊ दिलाय भूषण ने, सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये। अंपायरचा सिग्नल येतोय, वाइड बॉल एक्स्ट्रा रन, वाइड यॉर्करचा प्रयत्न, चॅलेंज केले, टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल। बॉलिंग करणाऱ्या टीम कडून DRS वापरलाय, रिव्ह्यूचा वापर होतोय। अंपायरचा सिग्नल होता ऑन फील्ड अंपायर, वाइड बॉल आणि त्याला चॅलेंज केलं जाते, आता डिसिजन पेंडिंग। हमारे बीच महाराष्ट्र के वंजोरी निलेश पाटील साहब और शुकेत डाकी जी मौजूद हैं, हम आपका हार्दिक स्वागत करते हैं। व्हाइट बॉल, व्हाइट बॉल आलाय, त्याच्यामुळे DRS गमवलाय। व्हाइट बॉल हा निर्णय कायम ठेवण्यात आलेला आहे, त्याचं कारण आहे व्हाइट यॉर्करचा प्रयत्न होता, त्या लाईनच्या बाहेर आहे, ट्रॅम्प लाईनच्या बाहेर बॉल डिलिव्हर्ड होतोय, त्याच्यामुळे चांगला निर्णय ऑन फील्ड अंपायरचा देखील आणि टीव्ही अंपायरसाठी, तर सोपं काम GTCने केलंय। 7 बॉल 18 धावांची आवश्यकता, हाय हॅलो कॅमेराच्या लेन्सला करत असताना हे सर्व प्रेक्षक स्टँड आज देखील खचाखच भरलेले पाहायला मिळतात। आनंद व्यक्त करत असताना आमचे हे सर्वच प्रेक्षक राजा, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। 7 चेंडू 18 धावा हे समीकरण या मॅच मध्ये, पाहूया जिंकतोय कोण, सेमीफायनल मध्ये चौथा संघ कोण जाईल। परत एक वेळा त्याच लेंथवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, अंपायरचा सिग्नल, वाइड बॉल एक्स्ट्रा रन, बॅक टू बॅक वाइड बॉल येत असताना इथे पाहायला मिळतात, त्या लाईनच्या बाहेर कदाचित गेलेला असावा, त्याचमुळे पंचांकडे पाहिलं भूषणने आणि त्याचमुळे आता DRS चा वापर केलेला नाहीये बॉलिंग करणाऱ्या टीमने। बॅक टू बॅक व्हाइट बॉल येत आहेत, खराब गेंद, खराब गेंद, बहुत दूर रख रहे वहां पर, देखिए कहीं ना कहीं बचने की कोशिश कर रहे हैं गेंदबाज। 7 बॉल 17 धावांची आवश्यकता, एवन जोडी देखील टाइम वर आलेले आहेत, कारण अशी मॅच त्यांना पाहायला मिळाली आहे, पैसा वसूल मॅच। बॉल हवेत आहे, कव्हर्सला खेळला, एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहे, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये देखील भूषण पाटीलने एक्स्ट्रा कव्हरला असा षटकार मारला होता, त्याची आठवण परत एकदा या क्रीडांगणावर त्याने करून दिली आणि हा येतोय षटकार। 6 बॉल 11 धावांची आवश्यकता, क्या गजब का शॉट खेला है, बंदूक की गोली की तरह भूषण पाटील के बल्ले से ये शॉट निकला है, बिल्कुल फिल्डर थे वहां पर लेकिन मस्तक पे दस्तक। 6 गेंदे 11 रन, कल देर रात 6 गेंदे 7 रन, आज पहले क्वार्टर फाइनल में 6 गेंदे 8 रन, दूसरे क्वार्टर फाइनल में 6 गेंदे 9 रन और अब 6 गेंदे 11 रन। कडक बॅटिंग भूषण पाटीलची, मागच्या हंगामामध्ये NMPL मध्ये मालिकावीराची बाईक त्याने जिंकली होती, हनन प्रीमियर लीग असेल, शारजामध्ये होणारी 10PL ची स्पर्धा असेल, अनेक टायटल जिंकण्याचा विक्रम त्याने केलेला आहे, उडपीची स्पर्धा असेल,
त्याच्यामुळे चर्चेमधला खेळाडू असेल भूषण पाटील आणि या मॅच मध्ये बॅटिंग करताना दिसतोय. दोन षटकार त्याने मारलेत, हा एक्स्ट्रा कव्हरला मारलेला षटकार रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची आठवण करून देणारा होता, कारण रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील भूषणने असा षटकार ठोकला होता. आता समीकरण आहे 6 बॉल 6 बॉलमध्ये 11 धावा करायचे आहेत. फ्युचर फॉरएव्हरच्या बॅनरच्या मागे प्रेक्षक पहा आनंद करतायत व्यक्त, आणि रहमान सर आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत, ज्यांच्या माध्यमातून तुम्ही सीआर रामच्या माध्यमातून ही को पावर्ड बाय स्पर्धा पाहताय. कुणाल सर कहा मॅच को आप देख रहे, 60-40 50-50? याच दरम्यान आपल्या कल्याण डोंबिवलीचा मान सन्मान अभिमान क्रिकेट मधला दिव्यांग क्रिकेट ज्यांनी गाजवला असा रवींद्र संते कोळेगावचा, अगदी इथून जवळच असलेलं कोळेगाव, आणि कोळेगावचं नाव आज क्रिकेटच्या विश्वामध्ये ज्याने रोशन केलंय असा खेळाडू रवींद्र संते उर्फ गोट्या यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतो या TDPL च्या माध्यमातून. एक नामांकित खेळाडू रवींद्र संते, काय क्रिकेट खेळलाय रवींद्र, मग टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा असो, लेदर बॉल क्रिकेट, दिव्यांग क्रिकेटमध्ये महत्वाची भूमिका त्याने पार पाडली. इंग्लंड सारख्या देशाला कित्येक वेळा आपण पराभूत केले, त्याच्या मागे रवींद्र संतेची भूमिका खूप महत्वाची राहिली. परंतु आता परत एक वेळा मैदानात येऊया जिथे 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 11. श्रवण डोंगरेचा पहिला बॉल, बोल बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, बॉल निसटला परत अडवला, दोन धावा मिळताना दिसतील. पहिल्या बॉलवर दोन धावा मिळवल्यात गंगाधर इंगोलेने. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 5 बॉलमध्ये 9 धावा करायचे आहेत. देखिए कुणाल सर, जो मिसफील्ड हो रहे हैं ये कहीं विलन का रोल ना अदा करे मौलिक एलेवन वाकबिल के लिए. 5 बॉल आणि 9 धावा, व्हाट अ मॅच. उदंड प्रतिसाद प्रेक्षकांचा, परंतु मॅच रंगात. स्लोअर वन, फुल टॉस, फुल टोल बसेल. तांबडा पांढरा झणझणीत, मारलाय षटकार खणखणीत, फलंदाज गंगाधरी शक्तिमान आहे. खराब गेंद थी, चेंज ऑफ पेस करना चाहते थे, बहुत जल्दी उस गेंद को पढ़ लिया था, बहुत लंबा सिक्स. चांगलं टाइमिंग, 4 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. रात्री असे सामने प्रेक्षकांनी पाहिलेत, मजा येते असे सामने ज्या वेळेला प्रेक्षकांच्या समोर रंगतात. गुलाबी थंडीमध्ये गरमागरम सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या क्रीडांगणावर काय सामना इथे रंगलाय. शेवटच्या टप्प्यामध्ये ही मॅच आली आहे. गंगाधर इंगोले कॅप्टन नॉक इथे पेश करत असताना, विशेष म्हणजे या सामन्यामध्ये तो सलामीसाठी आला होता सुमित ढेकलेच्या बरोबरीने. काही कमी बॉल खेळलाय परंतु धावा खूप महत्वाच्या केल्यात सध्या या सामन्यामध्ये गंगाधर इंगोलेने. सध्या आपण पाहतोय या क्रीडांगणावर वातावरणाचा जर उल्लेख केला तर 23 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. गुलाबी थंडीमध्ये हा सामना रंगत असताना दिसतोय. 4 चेंडू 3 धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी वाशी इंडियन्सला. संजय चौगुले आणि नंदकुमार भोर यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. बॅकफुटला जात असताना पूल केला, डीप मध्ये फिल्डर आहे, एक टप्पा घेत बॉल अडवलाय चांगला. दुसरा धावेचा प्रयत्न, भूषणने दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे, त्याच्यामुळे आता या मॅच मध्ये 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये 1 धावेची आवश्यकता. अर्विशेट घरत आणि दुसऱ्या बाजूला मेघनाथ गोंधळे यांचा संघ खेळतोय मौलिक मेगा स्पोर्ट्स वाघबीळ. देखिए मुंबई वाशी इंडियंस यहां से मैच हार नहीं सकती, सिर्फ एक ऑप्शन रह गया है मौलिक इलेवन वाकबिल के सामने कि 3 गेंदे या तो डॉट कराए या तो विकेट ले. 3 बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता आणि ही विजयी धाव आता पूर्ण करताना दिसेल कॅप्टन गंगाधर इंगोले. आणि हा सामना इथे वाशी इंडियन्स ने जिंकलाय 2 बॉल ठेवून आणि त्याचबरोबर 9 विकेटने. वेल प्ले टीम वाशी इंडियन्स, अभिनंदन वाशी इंडियन्स. आणि हा चौथा संघ ठरतो या स्पर्धेमध्ये जो सेमी फायनलमध्ये दाखल होईल. आणि त्याच्या अगोदर मी सर्व 4 टीमच्या कॅप्टनला आणि संघ मालकांना आमंत्रित करेन. व्यासपीठावर ड्रॉ केला जाईल सेमी फायनलचा. त्याचबरोबर टीम मौलिक मेगा स्पोर्ट्स वाघमिळ या टीमचे संघ मालक मेघनाथ गोंधळे आपला एक सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. आणि आता या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जाईल. धन्यवाद. प्रशांत माळी यांचा सत्कार आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. तर या प्रशांत माळी यांचा सत्कार आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. तेजस पाटील यांच्या शुभ हस्ते
वाशी इंडियन्स संघ सुद्धा सुपर फोर मध्ये क्वालिफाय झाले. चारही कॅप्टन्स या, गंगाधर हिंगोले, सुभाष पवार, अयुब शेख. चला तर या मॅचचा आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण जाहीर करतो. एक मिनिट नितीनजी काळन लगेच.